माझा तिरंगा माझा अभिमान त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एक अप्रतिम असे भाषण निबंध या ठिकाणी मी सादर करत आहे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत महाविद्यालयापर्यंत विद्यार्थ्यांसाठी अतिशय अप्रतिम असे भाषण आहे चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रात्रीचा दुसरा प्रहर एका अनोख्या अभूतपूर्व युगाची सुरुवात रात्रीचे दोन प्रहर बाकी असताना देखील दाही दिशा उजळून निघाल्या होत्या एका तेजस्वी पहाट पर्वाला प्रारंभ झाला होता शतकानुशतकाचे गुलामीचे जोखड आम्ही भिरकावून दिले होते आम्ही स्वतंत्र भारतीय झालो होतो त्या दिवसाचा सूर्यही काही वेगळाच अधिकच तेजस्वी भासत होता आम्ही सारे स्वतंत्र भारताचे रहिवासी त्याला आळवत होतो जहा डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा पण या स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली व हा स्वतंत्र भारत आपल्या हाती सोपविला करचले हम्फिदा जानो तन सातिओ अब तुम्हारे हवाले वतन सातियो अब तुम्हारे हवाले वतन सातियो अचानक एक काळा राक्षसी ढग त्या तेजू निधीला ग्रासू लागला जातीय दंग्याचे रूप घेऊन फाळणीची कली सोडला आणि सारा भारत जातीय धार्मिक दंग्यात होरपळून निघाला साऱ्या भारतवासियांनी एकच टाहो फोडला एकच आकांत केला उष्य काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्या जा पेटवा मशाली होय या अंधार युगाला नाहीसे करण्यासाठीच आयुष्याच्याच मशाली पेटवल्या पाहिजेत राम जन्मभूमी बाबरी मस्जिद खलिस्तान इत्यादीच्या संघर्षाने रसरसलेला लावा बाहेर पडत असताना आमच्या एकत्वाची एकात्मतेची कसुटी लागते आणि मनात खदखदणारी ही संघर्षाची भावना घेऊनच आम्ही गातो हिंद देश के निवासी सभी जन एक है रूप वेश भाषा चाहे अनेक है एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झालेल्या फाळणीच्या वेळेसचा दंगा अजूनही आपली भूक भागू शकला नाही हजारो हिंदू मुस्लिमांचे प्राण घेऊनही तो शांत झाला नाही या बॉम्बस्फोटात व गोळीबारात अनेक जवान शहीद झाले ए मेरे वतन के लोगो जरा जरा आख भर भरलो पाणी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुरबानी असे अनेक शहीद जवान भारताला अखंड राखण्यात यशस्वी झाले होते व छाती ठोकपणे नवीन पिढीला आत्मविश्वासाने सांगत होते तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा इन्सान की औलाद है इन्सान बनेगा पण आज कोणताही साधा अर्ज भरायचा असल्यास त्या अर्जात धर्म जात उपजातीचा कॉलम असतो हिंदू मुस्लिम शीख आणि ख्रिस्ती सारे एकच आम्ही सारे सारे एकच आम्ही याची पुन्हा आठवण करून द्यावी लागते स्वतंत्र भारतात फक्त जातीभेदच नव्हे तर भ्रष्टाचार अत्याचार दंगली कृती या आपासून उभ्या आहेत गरिबांचे रक्त शिंपून धनिकांनी महालय बांधले आहेत आणि माझा देश माझा देश असा अभिमान बाळगणारे आम्ही सच्चे भारतीय हो। त्या काळरात्रीत बुडून गेलो त्यांनी बंद स्वर्ग आम्हावरी संसाराची उडे धूळ माती मित्रांनो कोळशापेक्षा ही काळी असणारी ही आजची काळू की रात उष्यकालाचे रूप कधी घेणार पण म्हणून काय आपण उष्णकालाची वाट पाहणे सोडून द्यायचे नाही आयुष्याच्या मशाली पेटवून आपणास ही काळरात्र संपवायची आहे कारण धुमस्तात अजूनही भिजल्या चिताचे निखारे अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे प्रश्न फक्त आपल्या रक्ताचाच आहे आपण ते देऊया आमच्या प्राणत्यागाने पुन्हा भारताला स्वातंत्र्याची आसवे मिळणार असतील तर आम्ही भारतीय केव्हाही मागे हटणार नाही नव्या ना जोमाने आम्ही म्हणू छोडो कल, कल की बात कल की बात पुराणी नये दौर में लिख देंगे, मिलकर नई कहानी, हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय भारत थँक्यू यू